आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर सुनावणी होणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं दिल्ली न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यांना सीबीआय कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तर यात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह 14 जणांचा समावेश या आरोपपत्रात आहे. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या न्यायालयात ही सुनावणी होईल. सीबीआयच्या आरोपपत्रात चार्टर्ड अकाउंट एस भास्करामन, नीती आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर, लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे माजी सचिव अनुप पुजारी, प्रबोध सक्सेना, रवींद्र प्रसाद यांच्याही नावाचा या आरोपपत्रात समावेश आहे.